स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर चला सेशनला सुरुवात करूया। आज आपण घेऊया 3 आणि 4 सप्टेंबरच्या इम्पॉर्टंट न्यूज। तर फर्स्ट न्यूज आहे, ओके फर्स्ट न्यूज आहे, एअर मार्शल विजेंदर सिंग यांनी चार्ज घेतलेला आहे, टेक ओव्हर केलेला आहे ऍज अ डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ। तर सविस्तरपणे एकदा न्यूज बघून घेऊया आपण। सो एअर मार्शल तजेंद्र सिंग यांनी चार्ज घेतलेला आहे त्यांचा ऍज अ डेप्युटी चीफ म्हणून एअर स्टाफ ऑफ इंडियन एअरफोर्स, आणि हा घेतलेला त्यांनी न्यू दिल्लीमध्ये। ओके सो न्यू दिल्लीमध्ये त्यांनी हा चार्ज जो आहे तो टेक ओव्हर केलेला आहे। त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे ते अल्युमिनस आहे ऑफ नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे, डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे ते अल्युमिनी आहेत। ओके सो त्यांनी 13 जून 1987 मध्ये ऍज अ फायटर स्ट्रीम मध्ये त्यांनी कमिशन केलेलं होतं, म्हणजे ते जॉईन झालेले होते इंडियन एअरफोर्स मध्ये। सो त्यांना फ्लाइंग एक्सपिरियन्स आहे, कॅटेगरी ए क्वालिफाईड आहे ते फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून, त्यांना 4500 आवर्सचा फ्लाइंग एक्सपिरियन्स आहे। ओके सो कमांडिंग पोझिशन त्यांनी कुठे कुठे कोणत्या कोणत्या पोझिशन्सवर कमिशन केलेलं आहे, कमांड केलेला आहे तो फायटर क्वाड्रन, रडार स्टेशन, प्रीमियर फायटर बेस अँड सर्व्ह ऍज एअर फोर्स कमांडिंग इन जम्मू अँड काश्मीर मध्ये। ओके इन जम्मू अँड काश्मीर मध्ये ते ऍज अ एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी सर्व्ह केलेला आहे, आणि फायटर स्क्वाड्रन, रडार स्टेशन आणि प्रीमियर फायटर बेस म्हणून त्यांनी कमिशन केलेलं आहे या पोझिशन्सवर। त्यांना अवॉर्ड्स कोणते कोणते त्यांनी रिसीव्ह केलेले आहे, सो वायुसेना मेडल त्यांनी 2007 मध्ये रिसीव्ह केलेला आहे, आणि 2022 मध्ये त्यांनी अतिविशिष्ट सेवा मेडल सुद्धा रिसीव्ह केलेला आहे। त्यांचे रोल्स बघून घेऊया आपण। सो डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ, तर त्यांचा काय रोल असतो, तर त्यांचा रोल असतो असिस्ट करणे चीफ ऑफ एअर स्टाफला, ओके आणि ओव्हरसी करणे एअरफोर्स मधले जे पण ऑपरेशन्स आहे, स्ट्रॅटेजी आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याला ओव्हरसी करणार त्यांचा रोल असतो डेप्युटी चीफचा। सो एअर मार्शल तिजेंद्र सिंग यांनी त्यांचा चार्ज टेक ओव्हर केलेला आहे ऍज अ डेप्युटी चीफ म्हणून एअर स्टाफचा इंडियन एअरफोर्स मध्ये, आणि हा त्यांनी न्यू दिल्लीमध्ये घेतलेला आहे। नेक्स्ट न्यूज बघूया आपण। ओके नेक्स्ट न्यूज आहे पॅराऑलिम्पिक बद्दल। तर जे आता पॅराऑलिम्पिक चालू आहे 8 सप्टेंबर पर्यंत ते राहणार आहे पॅराऑलिम्पिक, तर त्यामध्ये मेडल्स कोणाकोणाला मिळालेले आहे, कोणी जिंकलेले आहे, कोणी सिक्युअर केलेले आहे मेडल्स, ब्रॉन्ज सिल्वर आणि गोल्ड, तर ते बघू घेऊ आपण। सो इंडियन पॅरा ऍथलीट प्रीती पाल यांनी ब्रॉन्ज मेडल सिक्युअर केलेला आहे, जिंकलेला आहे इन वुमेन्स 200 मीटर T35 फायनल मध्ये, जे की झालेलं आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये। ओके त्यांनी त्यांचा पर्सनल बेस्ट अचीव्ह केलेला आहे, त्याचा टायमिंग आहे 30.01 सेकंड, आणि त्यांनी या पर्सनल बेस्ट टायमिंग वरून मेडल जो आहे तो सिक्युअर केलेला आहे। त्यांचे हिस्टोरिक अचीवमेंट बघून घेऊया आपण। तर प्रीती पाल ह्या फर्स्ट इंडियन वुमेन पॅरा ऍथलीट आहे इन ट्रॅक अँड फील्ड मधले, ज्यांनी की 2 मेडल्स पॅराऑलिम्पिक मध्ये जिंकलेले आहेत। सो त्यांचे अदर काही इंडियन्स आहेत त्यांच्या सक्सेस बद्दल बघूया, म्हणजे कोणाला आणखी मेडल्स मिळालेले आहेत, कोणत्या कॅटेगरीमध्ये मिळालेले आहे आणि कोणत्या इव्हेंट मध्ये मिळालेले आहे। सो इंडियन ऍथलीट निषेद कुमार यांनी जिंकलेला आहे सिल्वर मेडल, यांनी सिल्वर मेडल सिक्युअर केलेला आहे इन मेन्स हाय जम्प मध्ये T47 इव्हेंट मध्ये, आणि त्यांचा जो जम्प होता तो आहे 2.04 मीटर्सचा। ओके सो ऍज ऑफ 2024 पॅराऑलिम्पिक इंडियाने सिक्युअर केलेला आहे टोटल 21 मेडल्स। ओके टोटल आहे 21 मेडल्स, त्यामध्ये गोल्ड आहे 3, सिल्वर आहे 8 आणि ब्रॉन्ज आहे 10। ओके तर असे मेडलचे टॅली आहे, आणि या मेडलच्या टॅलीवरनं इंडिया ही कंट्रीजच्या रँकिंग मध्ये 19 पोझिशनवर आहे। ओके सो हे आहे पॅराऑलिम्पिक बद्दल, पॅरिस पॅराऑलिम्पिक बद्दल, ज्यामध्ये इंडियन पॅरा ऍथलीट प्रीती पाल यांनी सिक्युअर केलेलं आहे ब्रॉन्झ मेडल इन वुमेन्स 200 मीटर T35 फिनाले मध्ये। नेक्स्ट न्यूज बघूया। ओके नेक्स्ट न्यूज आहे
चेस इंटरनॅशनल मास्टर बद्दल. सो 15 इयर्स ओल्ड चेस इंटरनॅशनल मास्टर मयंक चक्रवर्ती, तर जे की आसामचे आहे, ते त्यांनी जिंकलेला आहे सेकंड ग्रँड मास्टर नॉम ग्रीस इथल्या टूर्नामेंट मध्ये. सो पाथ काय होता त्यांचा, पाथ काय आहे ग्रँड मास्टर होण्याचा, पाथ काय असतो, वे काय असतो, तर त्यांनी एक्वायर केलेले आहे एक आणखी ग्रँड मास्टर नॉम आणि रीच झालेले आहे ते FIDE रेटिंग मध्ये 2500. ओके, त्यांना आणखी पाहिजे आहे एक आणखी ग्रँड मास्टरचा नॉम आणि काय FIDE रेटिंग मध्ये 2500. जेव्हा त्यांना ही रेटिंग मिळेल तर ते होऊन जाणार ग्रँड मास्टर. ओके, सो वुड मेक हिम द फर्स्ट फ्रॉम नॉर्थ ईस्ट इंडिया, नॉर्थ ईस्ट इंडिया कडनं ते फर्स्ट होणार जर त्यांनी हे अचीव केलं FIDE रेटिंग 2500 आणि त्यांनी आणखी एक ग्रँड मास्टरचा नॉम जर अचीव केलेलं तर त्यांना हे रिक्वायर आहे. ओके, सो करंट रेटिंग काय आहे त्यांची, करंट रेटिंग आहे FIDE 2431 2431 त्यांची करंट FIDE रेटिंग आहे, पण त्यांना रिक्वायर आहे 2500. ग्रँड मास्टर हा एक नॉर्म आहे तर त्यांना तो अचीव करावा लागेल, त्याच्यासाठी 2500 FIDE रेटिंग रिक्वायर्ड आहे. सो इंटरनॅशनल मास्टरचं स्टेटस, त्यांचं स्टेटस बघूया आपण. मयंक बिकेम अन इंटरनॅशनल मास्टर इन एप्रिल 2024 मध्ये ते इंटरनॅशनल मास्टर झालेले आहे. करंटली ते होल्ड करतात हायएस्ट नंबर ऑफ ग्रँड मास्टर नॉर्म आणि हायएस्ट FIDE रेटिंग नॉर्थ ईस्ट इंडिया मधनं. आणखी त्यांचे जे कंटेंडर आहे त्यांना त्यांची रेटिंग काय बघूया. सो इंटरनॅशनल मास्टर साहिल दे जे की 17 इयर्स ओल्ड आहे, जे मयंक आहे ते 15 इयर्स ओल्ड आहे आणि साहिल दे हे 17 इयर्स ओल्ड आहे, तर ते पण कम्पिटिंग होते टू बिकम द फर्स्ट ग्रँड मास्टर करता फ्रॉम नॉर्थ ईस्ट इंडिया करणं आणि विथ वन, त्यांच्याकडे काय आहे विथ वन ग्रँड मास्टरचा नॉर्म आणि FIDE रेटिंग आहे त्यांची 2375. ओके, सो ही FIDE रेटिंग आहे साहिल दे ची, जी आहे 2375 आणि मयंक ची आहे 2431 आणि त्यांना रिक्वायर असते 2500 ची रेटिंग FIDE ची आणि आणखी एक ग्रँड मास्टरचा नॉर्म. ओके, सो 15 इयर्स ओल्ड इंटरनॅशनल मास्टर मयंक चक्रवर्ती यांनी जिंकलेला आहे सेकंड ग्रँड मास्टर नॉर्थ ग्रीस मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन नेव्हीचं P-81 एअरक्राफ्ट हे रीच झालेलं आहे फ्रान्स मध्ये, कशा करता फर्स्ट एव्हर डिप्लॉयमेंट करता युरोप मध्ये. ओके, सो जे एक्सरसाइज वरून आहे आता फ्रान्स आणि इंडियाची ही जॉईंट एक्सरसाइज आहे, तिचं नाव आहे वरुण. ओके, एक्सरसाइज वरुणा. तर हे एअरक्राफ्ट जे आहे P-81 हे एअरक्राफ्ट पार्टिसिपेट करणार आहे 22nd एडिशनच्या वरुणा एक्सरसाइज मध्ये, जी की आहे इंडो फ्रेंच बायलॅटरल नेव्हल एक्सरसाइज. हे एक्सरसाइजचं नाव लक्षात ठेवा, हे एक्सरसाइजचं नाव आहे इंडो फ्रेंच बायलॅटरल नेव्हल एक्सरसाइज आहे, तिचं नाव आहे एक्सरसाइज वरुणा आणि या वर्षीचं ते आहे 22nd एडिशन आहे 2024 मध्ये आणि त्याच्यामध्ये P-81 एअरक्राफ्ट जे आहे ते पार्टिसिपेट करणार आहे इंडियाकडनं. तो डेट आणि लोकेशन आहे 2024 मधले जे एडिशन आहे ते 22nd आहे, तुम्हाला आधीच सांगितलं मी, आणि ती एक्सरसाइज वरून आहे जी स्केड्यूल करण्यात आलेली आहे 2 सप्टेंबर पासून तर 4 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे आज ती कन्क्लूड झालेली आहे 4 सप्टेंबरला आणि ती कुठे ती जी एक्सरसाइज आहे ती कुठे घेण्यात आलेली आहे, ती मेडिटेरियन सी इथे घेण्यात आलेली आहे 2 सप्टेंबर पासून तर 4 सप्टेंबर पर्यंत. त्याचा उद्देश काय आहे, त्यांचा उद्देश आहे साइन एनर्जी डीपन करणे आणि जे पण इंटर ऑपरेबिलिटी आहे बिटवीन इंडिया आणि फ्रेंच मधली नेव्हीज मधली त्याला ऍडव्हान्स करणे, त्यांची टॅक्टिकल एक्सरसाइज. ओके, थ्रू ऍडव्हान्स टॅक्टिकल एक्सरसाइज जी इंटर ऑपरेबिलिटी आहे इंडिया आणि फ्रेंच मधली ती डीपन करणे. सिग्निफिकन्स काय एक्सरसाइजचा, याचा हा एक की कंपोनंट आहे स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया आणि फ्रान्स मधले 21st सेंचुरी मधला. सो पार्टिसिपेट कोण कोण करता यामध्ये, इंडियाकडनं एक तर एअरक्राफ्ट P-81 एअरक्राफ्ट पार्टिसिपेट करत आहे, सोबत त्यासोबतच
INS ताबर, ओके INS ताबर पण त्यामध्ये पार्टिसिपेट करत आहे एक्सरसाइज मध्ये. स्कोप काय एक्सरसाइजचा? एक्सरसाइज एक्सरसाइज मध्ये इन्क्लूड आहे नेव्हल कॉपरेशन ड्रिल, ज्याचा फोकस आहे ऑन कॅपेबिलिटीज जसं की क्रॉस डेक ऑपरेशन, रिप्लेनिशमेंट ऍट द सी आणि इन्फॉर्मेशन शेअरिंग. तर हा स्कोप आहे आणि एक्सरसाइज मध्ये हे सगळे ड्रिल्स जे आहे कॉपरेशन ड्रिल, ज्याचा फोकस आहे कॅपेबिलिटीज मध्ये जसं की क्रॉस डेक कॉपरेशन, रिप्लेनिशमेंट ऍट सी आणि इन्फॉर्मेशन शेअरिंग. तर हा हे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे त्या एक्सरसाइज मध्ये. ओके पार्टिसिपेट करणार आहे P-81 एअरक्राफ्ट आणि इंडिया कडनं INS ताबर. नेक्स्ट बघूया. आणि इंडो फ्रेंच नेव्हल एक्सरसाइज जी आहे तिचं नाव आहे एक्सरसाइज वरुणा. सो नेक्स्ट आहे न्यूज, व्हेटरन जर्नलिस्ट उमेश उपाध्याय यांचं निधन झालेलं आहे. तर का बरं झालेलं आहे बघूया. व्हेटरन जर्नलिस्ट उमेश उपाध्याय हे 64 इयर्स ओल्ड आहे, त्यांचं निधन झालेलं आहे. तर का बरं झालेलं आहे, साऊथ वेस्ट मध्ये, साऊथ वेस्ट दिल्ली मध्ये जे वसंत कुंज आहे तर तिथल्या बिल्डिंगच्या फोर्थ फ्लोअर वरन ते खाली पडलेले आहे, त्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. ओके सो ऍक्सिडेंट डिटेल्स जे काही आहे, जे रेनोव्हेशन चालू होते त्यांच्या बिल्डिंगचे, सो त्याचं वर्क ते बघत होते आणि ऍक्सिडेंटली ते स्लिप झालेले आहे, त्यामुळे त्यांचं तिथे निधन झालेलं आहे. आणि फोर्थ फ्लोअर वरून सेकंड फ्लोअर वर ते स्लिप झालेले होते. ओके त्यांच्या हेडला म्हणजे हेडला काही दुखापती झालेल्या आहे, फॅटल इंजुरीज झालेल्या आहे, त्यामुळे मल्टिपल अदर इंजुरीज सुद्धा झालेल्या आहे, त्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय आहे, तर उपाध्याय हे प्रेसिडेंट आणि मीडिया डायरेक्टर होते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे. ओके आणि त्यांनी प्रिव्हियसली सर्व केलेलं आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून नेटवर्क 18 मध्ये. रिसेंट त्यांच्या अचीवमेंट आहे, सो त्यांनी एक बुक सुद्धा लॉन्च केलेली आहे, त्या बुकचं नाव आहे वेस्टर्न मीडिया नरेटिव्ह ऑन इंडिया फ्रॉम गांधी टू मोदी. सो ही त्यांची बुक आहे जी त्यांनी लॉन्च केलेली आहे रिसेंटली. त्यांची जे रिसेंट अचीवमेंट आहे त्यामध्ये नेटवर्क 18 बद्दल बघूया. सो नेटवर्क 18 चं हेडक्वार्टर आहे नोएडा मध्ये, फाउंडर आहे राघव गल आणि फाउंड झालेला आहे 1993 मध्ये. ओके सो जर्नलिस्ट आहे व्हेटरन जर्नलिस्ट उमेश उपाध्याय, त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 64 व्या वर्षी आणि त्यांच्या बिल्डिंग वर ते फोर्थ फ्लोअर वरून पडलेले आहे, त्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. नेक्स्ट आहे न्यूज, युनियन कॅबिनेट. ओके युनियन कॅबिनेटने काय केलेलं आहे, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन गुजरात मधल्या सानद इथे इस्टॅब्लिश करण्याकरता कायनेस सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडला, या त्यांचा जो प्रपोजल होता कायनेस सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडचा, त्यांच्या प्रपोजलला अप्रुव्हल दिलेला आहे युनियन कॅबिनेटने. ओके सो इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये रुपीज 3,300 करोड जे आहे ते अलॉकेट करण्यात आलेले आहे या सेमीकंडक्टर फॅसिलिटी करता, ज्याच्यामध्ये ते प्रोड्यूस करणार आहेत 60 लाख चिप्स पर डे. ओके 60 लाख चिप्स पर डे ते प्रोड्यूस करणार आहेत या नवीन युनिट मध्ये. सो ते सर्व करणार आहे कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीजला, सो फॅसिलिटी हे कॅटर करणार आहे टू ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रिक व्हेकल्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम आणि मोबाईल फोन इंडस्ट्रीजला. सो या ज्या इंडस्ट्रीज आहे याला ते सर्व करणार आहे आणि ते कॅटर करणार आहेत ते जे चिप्स आहेत ते. सो प्रोग्रामचे डिटेल्स काय आहे, हा जो इनिशिएटिव्ह आहे हा एक पार्ट आहे प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेमीकंडक्टर्स अँड डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीम इन इंडिया, जो की लॉन्च झालेला होता डिसेंबर 2021 मध्ये आणि त्याचा टोटल आउटले जो आहे तो आहे 76,000 करोड. ओके सो हा इनिशिएटिव्हचा हा एक पार्ट आहे. ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे त्याचा 4 सेमीकंडक्टर युनिट्स जे आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे एक जो की अंडर कन्स्ट्रक्शन आहे विथ कंबाइंड त्याचं इन्व्हेस्टमेंट आहे नियरली 1.5 लाख करोड आणि टोटल प्रोडक्शन त्याची कॅपॅसिटी राहणार आहे अराउंड 7 करोड चिप्स पर डे. ओके ओव्हर किती 7 करोड चिप्स पर डे ते प्रोड्यूस करणार आहेत त्याचं प्रोडक्शन कॅपॅसिटी मध्ये, टोटल प्रोडक्शन कॅपॅसिटी मध्ये 4 सेमीकंडक्टर युनिट ज्याच्यामध्ये एक जो आहे तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि आता जो इंट्रोड्यूस केलेला आहे, जो अप्रुव्हल दिलेला आहे ज्या प्रोजेक्टला,
कायनेस सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या त्याच्या इस्टॅब्लिशमेंटसाठी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट गुजरात इथल्या सानदमध्ये. सो युनियन कॅबिनेट मिनिस्टरनी युनियन कॅबिनेटनी हे अप्रुव्हल दिलेलं आहे आणि त्याचं अलोकेट करण्यात आलेलं आहे टोटल 3300 त्याला अलोकेट करण्यात आलेलं आहे करोड. सो त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी ही राहणार आहे 60 लाख चिप्स पर डे ची. ओके, नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे परत पॅरालिम्पिक गेम्सची न्यूज आहे. तर कोणाला मिळालेले आहे ब्रॉन्झ, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ ते बघूया आपण. सो गोल्ड मेडल मिळालेलं आहे जॅव्हलिन मध्ये. तर कोणाला गोल्ड मेडल इन जॅव्हलिन, गोल्ड मेडल इन बॅडमिंटन. तर जॅव्हलिन मध्ये कोणाला मिळालेलं आहे, तर सुमित अंतिल ज्यांनी डिफेंड केलेला आहे त्यांच्या गोल्ड मेडल करता त्यांचा जो पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये. आणि त्यांनी एक नवीन रेकॉर्ड सेट केलेला आहे. त्यांचा जो रेकॉर्ड आहे तो आहे त्यांचा थ्रो आहे 70.59 मीटरचा. तर 70.59 मीटर थ्रो घेत त्यांनी एक रेकॉर्ड सेट केलेला आहे आणि त्यांना या थ्रो मुळे गोल्ड मेडल सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांनी जिंकलेला आहे जॅव्हलिन मध्ये. नेक्स्ट आता गोल्ड मेडल बॅडमिंटन मध्ये कोणाला मिळालेला आहे. सो नितीश कुमार त्यांनी गोल्ड मेडल सिक्युअर केलेला आहे इन मेन्स सिंगल SL3 बॅडमिंटन इव्हेंट मध्ये. नेक्स्ट आता सिल्वर मेडल कोणाला कोणी प्राप्त केलेला आहे, कोणी सिक्युअर केलेला आहे बॅडमिंटन मध्ये. सो सुहास यतिराज यांनी सिल्वर मेडल सिक्युअर केलेला आहे मेन्स सिंगल SL4 इव्हेंट मध्ये. आणि नेक्स्ट जे आहे त्या तुली स्मिती मुरुगेशन त्यांनी क्लेम केलेला आहे सिल्वर मेडल वुमेन सिंगल SU5 इव्हेंट मध्ये. तर हे जे दोन इव्हेंट आहे हे बॅडमिंटनचे इव्हेंट आहे आणि त्यामध्ये मेन सिंगल SL4 इव्हेंट मध्ये सुहास यांनी सिल्वर मेडल क्लेम केलेला आहे आणि थुली स्मिती यांनी वुमेन सिंगल SU5 इव्हेंट मध्ये सिल्वर मेडल क्लेम केलेला आहे. नेक्स्ट आता ब्रॉन्झ मेडल्स आहे बॅडमिंटन आणि आर्चरी मध्ये. सो बॅडमिंटन मध्ये मनीषा रामदास यांनी क्लेम केलेला आहे ब्रॉन्झ मेडल इन वुमेन सिंगल SU5 कॅटेगरी मध्ये. आणि नेक्स्ट आहे निथ्या श्री सिवन, ओके, यांनी सिक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल इन वुमेन सिंगल SH6 कॅटेगरी मध्ये. तर ह्या दोन कॅटेगरीज आहे, एक आहे वुमेन सिंगल SU5 कॅटेगरी आणि दुसरी आहे वुमेन सिंगल SH6 कॅटेगरी. तर जी SU5 कॅटेगरी आहे त्यामध्ये मनीषा रामदास यांनी क्लेम केलेला आहे ब्रॉन्झ मेडल बॅडमिंटन मध्ये. आणि SH6 कॅटेगरी जी आहे इव्हेंट जी आहे त्यामध्ये निथ्या श्री सिवन यांनी ब्रॉन्झ मेडल क्लेम केलेला आहे. नेक्स्ट आहे ब्रॉन्झ मेडल आर्चरी मध्ये. सो मिक्स टीम कंपाऊंड आर्चरी इव्हेंट मध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी सिक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल. ओके, सो हे आहे गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडलचे टॅली. सो कोणाकोणाला कोणी ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे, कशामध्ये मिळवलेलं आहे, कोणत्या कॅटेगरीज मध्ये मिळवलेलं आहे. तर गोल्ड मेडल मिळवलेले आहे दोन जॅव्हलिन आणि बॅडमिंटन मध्ये. जॅव्हलिन मध्ये सुमित अंतिल आणि नेक्स्ट जे आहे बॅडमिंटन मध्ये नितीश कुमार यांनी क्लेम केलेलं आहे गोल्ड मेडल. सिल्वर मेडल क्लेम केलेलं आहे बॅडमिंटन मध्ये सुहास यांनी मेन्स सिंगलच्या कॅटेगरीमध्ये आणि थुली स्मिथाई यांनी वुमेन्स सिंगलच्या कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट ब्रॉन्झ मेडल बॅडमिंटन मध्ये क्लेम केलेला आहे मनीषा रामदास यांनी वुमेन्स सिंगलच्या SU5 कॅटेगरीमध्ये आणि निथ्या यांनी वुमेन्स सिंगलच्या SH6 कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आहे ब्रॉन्झ मेडल आर्चरी मध्ये. सो ही मिक्स टीम जी कंपाऊंड आहे त्या इव्हेंट आर्चरीच्या इव्हेंट मध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी सिक्युअर केलेला आहे ब्रॉन्झ मेडल. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आणखी पॅराऑलिम्पिक बद्दलच आहे आणि त्यामध्ये आपण बघूया निथ्या सिरीन यांच्या अचीवमेंट बद्दल. तर त्यांनी ब्रॉन्झ मेडल पटकावलेला आहे तर त्याबद्दल आपण बघूया. सो निथ्या सेरन यांनी ब्रॉन्झ मेडल सिक्युअर केलेला आहे वुमन SH6 कॅटेगरीमध्ये पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये. सो त्यांनी डिफीट केलेला आहे इंडोनेशियाच्या रीना मर्लिना यांना 21:14 आणि 21:06 या पॉइंटने. सो मॅच ड्युरेशन 19 इयर ओल्ड आहेत त्या निथ्या श्री. तर जे की इंडियन पॅरा शटलर आहेत त्यांनी त्यांची विक्ट्री जी आहे ती सिक्युअर केलेली आहे ब्रॉन्झ मेडलची विदिन 23 मिनिट्स मध्ये. आणि जे की प्रिव्हियस जो मेडल सेरेमनी होता
त्यामुळे काही टेक्निकल इश्यूज मुळे जो की डिले झालेला होता त्यानंतर पण 23 मिनिट्स मध्ये त्यांनी ही विक्ट्री सिक्युअर केलेली आहे. एसएस 6 कॅटेगरी काय आहे तर ही एक नवीन इंट्रोड्यूस केलेला इव्हेंट आहे ऍथलीट्स करता जे काय आहे शॉर्ट स्ट्रेचर जे कम्पीट करतात व्हाईल स्टँडिंग. ओके तो इंडियन पॅराऑलिम्पिकचे मेडल टॅली बघून घेऊया आपण. नित्याचं जे विन आहे त्यांचं जे कंट्रीब्युशन त्यांनी केलेलं आहे मेडल मध्ये तर टोटल आता 8 मेडल्स झालेले आहे ऑन द 5th डे ऑफ गेम्स. ओके 8 मेडल कशामध्ये तर हा थोडस जे ब्रॉन्झ मध्ये झालेला आहे 8 मेडल्स पण आपण जे आता रिसेंट बघितलेलं आहे त्यामध्ये ब्रॉन्झ मेडल टोटल 10 आहेत. ओके तो प्रीवियस अचीवमेंट काय आहे नित्या यांच्या त्यांनी अर्लियर गोन केलेले आहे 2 ब्रॉन्झ मेडल 2022 एशियन पॅरा गेम्स मध्ये आणि गोल्ड ऍट भैरन पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये मे 2022 मध्ये. आणि हे तर झालं नित्या श्री यांच्या अचीवमेंट बद्दल. सो आपण एकदा आणखी बघून घेऊया की मेडल टॅली काय आहे. सो टोटल मेडल्स आहे 21 त्यामध्ये गोल्ड आहे 3 सिल्वर आहेत 8 आणि ब्रॉन्झ आहे 10. ओके आणि ह्या सगळ्या मेडल टॅलीमुळे जी पोझिशन आहे इंडियाची ती आहे 19th पोझिशनवर. इंडिया आहे 19th पोझिशनवर. ओके मेडल टॅलीमध्ये नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे साऊथ आफ्रिकानी अनाऊन्स केलेलं आहे त्यांची नवीन स्कीम. तर काय नवीन स्कीम आहे ज्याच्यामुळे बूस्ट होणार आहे टुरिझम फ्रॉम इंडिया आणि चायनाकडनं. तर ती आहे साऊथ आफ्रिका यांनी अनाऊन्स केलेली आहे त्यांची नवीन ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम. तर त्यांचा इनिशियल फोकस जो राहणार आहे तो राहणार आहे टुरिस्ट मार्केट्स वर इंडिया आणि चायना मधल्या. तर ही स्कीम जी आहे ती इम्प्लिमेंट होणार आहे नेक्स्ट इयर मधल्या म्हणजे 2025 मधल्या जानेवारी मध्ये. आणि ह्या स्कीमचा उद्देश आहे जी रिफॉर्म करणे व्हिसा सिस्टीमला रिफॉर्म करणे आणि जे पण टुरिझम सेक्टर्स मध्ये जे जॉब्स आहे त्याला इन्क्रीज करणे. ओके सो हा या जो ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम आहे साऊथ आफ्रिकाचं त्याचा हा उद्देश आहे. सो टीटीओएस काय आहे आता ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम. तर हे काय करेल जे पण वर्ल्ड मधली ओके साऊथ आफ्रिका जी आहे टीटीओएस हे जे साऊथ आफ्रिका मधले वर्ल्ड सेकंड आणि 5th लार्जेस्ट जी इकॉनॉमी आहे तर त्याच्या जे फ्लेवर टुरिझम आहे त्याला काय करेल त्या फ्लेवर टुरिझम डेस्टिनेशन मध्ये जे ऑब्स्टेकल्स येतात की ऑब्स्टेकल्स त्याला ते रिमूव्ह करेल. ओके त्यांचा जो पाथ आहे त्यांचा जो वे आहे ज्याच्यामध्ये ते ऑब्स्टेकल्स येत असतात त्याला ते रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. तो गव्हर्नमेंट नुसार इंडियाचे जे टुरिस्ट अकाउंट आहे ते आहे 3.9% ऑफ ऑल इंटरनॅशनल व्हिजिटर टू साऊथ आफ्रिका मधले म्हणजे इंडियामधले जेवढे पण इंडियामधले जे पण टुरिस्ट आहे त्यांचा अकाउंट काय आहे फक्त 3.9% आहे जे पण वेगळे इंटरनॅशनल टूर व्हिजिटर्स आहे साऊथ आफ्रिका मधले त्यांच्यापेक्षा. सो साऊथ आफ्रिकाने काय केलेलं आहे एक नवीन TTOS म्हणजे ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम जी आहे ती अनाऊन्स केलेली आहे ज्याचा इनिशियल फोकस राहणार आहे टुरिस्ट मार्केट वर इंडिया आणि चायना मधल्या. नेक्स्ट बघूया न्यू. ओके नेक्स्ट आहे डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया हे अप्रूव्ह करणार आहेत मेजर प्रोजेक्ट ज्याची वर्थ राहणार आहे ₹1 ट्रिलियन. ओके आणि त्यामुळे काय होणार आहे स्ट्रेंथन होणार आहे इंडियन नेव्ही आणि आर्मी. इंडियन नेव्ही आणि आर्मीला स्ट्रेंथन करण्यासाठी डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडियाने अप्रुव्हल दिलेला आहे मेजर प्रोजेक्ट करता. त्या मेजर प्रोजेक्टचा जो वर्थ आहे तो आहे ₹1 ट्रिलियन. ओके ₹1 ट्रिलियन. सो की इनिशिएटिव्ह जे आहे त्या प्रोजेक्ट मध्ये त्यामध्ये इन्क्लूड आहे कन्स्ट्रक्शन ऑफ 7 ऍडव्हान्स टिल्ट फ्रिगेट आणि कोणत्या प्रोजेक्टच्या अंडरमध्ये अंडर प्रोजेक्ट 17 ब्रावोच्या. ओके अंडर प्रोजेक्ट 17 ब्रावोच्या अंडरमध्ये कन्स्ट्रक्शन करणे 7 ऍडव्हान्स स्टील फ्रिगेट. तर हे राहणार आहे फॉर नेव्ही करता आणि सेकंड आर्मी करता काय राहणार आहे
रिप्लेसमेंट ऑफ आर्मीज रशियन ओरिजिन T-72 टैंक्स विथ फ्यूचर रेडी कॉम्बॅट व्हेकल. ओके, जे फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेकल हे ते इंट्रोड्यूस करणार आहे आणि तशाच्या रिप्लेसमेंट मध्ये जे आर्मी जे रशिया ओरिजिन T-72 टँक्स आहे त्याला रिप्लेस करून ते फ्युचर रेडी कॉम्बॅट व्हेकल जे आहे ते आणणार आहेत अंडर प्रोजेक्ट 17 ब्रावो मध्ये. सो काय आहे प्रोजेक्ट 17 ब्रावो आणि हा नेव्हीचा आहे प्रोजेक्ट, तर काय आहे त्यामध्ये, तर इंडियन नेव्ही हे अक्वायर करणार आहे 7 नवीन वॉरशिप अंडर प्रोजेक्ट 17 ब्रावो मध्ये, ज्याच्यामध्ये जे आहेत मोस्ट ऍडव्हान्स स्टील फ्रिगेट्स आणि जे कन्स्ट्रक्ट करण्यात आलेले आहे इंडियामध्ये. ओके, कन्स्ट्रक्टेड इन इंडिया, इंडियामध्ये कन्स्ट्रक्ट करण्यात आलेले आहे ते मोस्ट ऍडव्हान्स स्टील फ्रिगेट आणि हे आहे प्रोजेक्ट 17 ब्रावोच्या अंडरमध्ये, ज्याच्यामध्ये ते अक्वायर करणार आहेत 7 नवीन वॉरशिप. सो हे जे द डिफेन्स एक्विजिशन काउन्सिल हे काय करणार आहेत, अप्रूव्ह करणार आहेत, इज लाइकली टू अप्रूव्ह, म्हणजे ते अप्रूव्ह करणार आहेत व्हॅल्यू टेंडर व्हॅल्यू अराउंड 70,000 crore अंडर मेक इन इंडियाच्या इनिशिएटिव्ह मध्ये. सो या टेंडर मध्ये इन्वॉल्व राहणार आहे मेजर इंडियन शिपयार्ड, ज्याच्यामध्ये जे शिपयार्ड आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे कोणते कोणते शिपयार्ड आहे, माझगाव डॉक शिप बिल्डिंग बिल्डर्स गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि लार्सन अँड टर्बो. तर हे सगळे जे इंडियन शिपयार्ड आहे मेजर इंडियन शिपयार्ड त्यामध्ये इन्क्लूड राहणार आहेत या टेंडर मध्ये. तो जे नवीन फ्रिगेट्स जे आहे ते एक्सपेक्टेड आहे टू सिग्निफिकंटली एनहान्स करण्यासाठी इंडियन नेव्हीची कॅपेबिलिटी बाय अर्ली 2030 पर्यंत. ओके, सो डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे मेजर प्रोजेक्ट करता ज्याची वर्थ राहणार आहे ₹1 trillion, त्यामध्ये ते स्ट्रेंथन करणार आहेत इंडियन नेव्ही आणि आर्मीला. नेक्स्ट बघूया न्यूज. नेक्स्ट न्यूज आहे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, हे एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये एंटर झालेले आहे आणि एक जॉईंट व्हेंचर केलेला आहे त्यांनी टोटल एनर्जी सोबत, ज्यामध्ये इन्वॉल्व आहे इन्व्हेस्टमेंट ऑफ $444 million चा. ओके, $444 million जे आहे या इन्व्हेस्टमेंट थ्रू अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि टोटल एनर्जी यांचा एक स्ट्रॅटेजिक जॉईंट व्हेंचर झालेला आहे आणि ते एंटर झालेलं आहे जॉईंट व्हेंचर मध्ये. सो हे जे पोर्टफोलिओ आहे जेवीचा काय, हा जॉईंट व्हेंचरचा उद्देश आहे मॅनेज करणे पोर्टफोलिओ सोलर प्रोजेक्ट करता ज्याची टोटल कॅपॅसिटी राहणार आहे 1150 megawatt. ओके, सो दोन्ही पण जे अदानी ग्रीन आणि टोटल एनर्जीज आहे त्यांच्या याच्यामध्ये स्टेक 50-50% राहणार आहे या नवीन एंटिटी मध्ये. आणि या इन्व्हेस्टमेंटच्या काही डिटेल्स आहे त्यामध्ये टोटल एनर्जी हे इन्व्हेस्ट करणार आहे $444 million या जॉईंट व्हेंचर मध्ये ऍक्सिलरेट करण्याकरता डेव्हलपमेंट ऑफ सोलर प्रोजेक्टला. आणि जे की जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे या प्रोजेक्ट थ्रू ते की सोल्ड आउट होईल थ्रू पॉवर परचेस अग्रीमेंट विथ सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि होलसेल मार्केट मध्ये. या प्रोजेक्टची लोकेशन राहणार आहेत सोलार प्रोजेक्टचा हा एक पार्ट आहे वर्ल्ड लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी प्लांटचा जो की लोकेटेड आहे गुजरात इथल्या खावडा इथे. ओके, जो कव्हर करतो 538 square kilometers एरिया. तो यामध्ये AGE एलचा कंट्रीब्युशन काय आहे, म्हणजे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा कंट्रीब्युशन काय आहे, तो ते कंट्रीब्युट करणार आहे त्यांचे एक्झिस्टिंग ऍसेट टू जॉईंट व्हेंचर मध्ये आणि करंटली ऑपरेट्स अ रिन्युएबल पोर्टफोलिओ ऑफ 11.2 gigawatt जे की लार्जेस्ट आहे इंडियामध्ये. तो हा एक स्ट्रॅटेजिक जॉईंट व्हेंचर झालेला आहे त्याच्यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांनी एंटर केलेला आहे टोटल एनर्जी सोबत आणि टोटल एनर्जी जे आहे ते इन्व्हेस्टमेंट करणार आहेत $444 million. क्वेश्चन्स बघून घेऊया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे हु रिसेंटली टूक ओव्हर ऍज डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ ऑफ इंडियन एअरफोर्स इन न्यू दिल्ली. तर कोणी त्यांचं ऍज अ डेप्युटी चीफ म्हणून चार्ज घेतलेला आहे, तर त्यांचं
एअर मार्शल विजेंद्र सिंग. नेक्स्ट नेक्स्ट आहे, विच इंडियन पॅरा ऍथलीट वॉन टू मेडल्स. कोणत्या इंडियन पॅरा ऍथलीटनी दोन मेडल्स जिंकलेले आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे ब्रॉन्झ इन वुमेन्स 200 मीटर T35 फिनाले ऍट पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये. सो प्रीती पाल त्यांचं नाव आहे. नेक्स्ट, ऍट 15 वर्षाच्या वयामध्ये विच आसाम बॉर्न चेस प्रोडिजी नीड वन मोर ग्रँड मास्टर नॉम आणि एफ आय डी ई रेटिंग 2500 होण्यासाठी, काय होण्यासाठी, फर्स्ट ग्रँड मास्टर होण्यासाठी फ्रॉम नॉर्थ ईस्ट इंडिया. तर त्यांचं नाव आहे मयंक चक्रवर्ती. नेक्स्ट, विच इंडियन नेव्ही एअरक्राफ्ट हे रीच झालेले आहे फ्रान्समध्ये फॉर इट्स फर्स्ट एव्हर युरोपियन डिप्लॉयमेंट करता, जी की पार्टिसिपेट करेल इन 2024 इंडो फ्रेंच नॅव्हल एक्सरसाइज वरुणामध्ये. तर ते आहे P8I एअरक्राफ्ट. नेक्स्ट, विच वेटरन जर्नलिस्ट अँड मीडिया डायरेक्टर ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज ट्रॅजिकली काय झालेलं आहे, त्यांचं निधन झालेलं आहे फॉलिंग फ्रॉम अ बिल्डिंग. त्यांचं नाव आहे उमेश उपाध्याय. विच कंपनी यांनी रिसीव्ह केलेला आहे युनियन कॅबिनेट कर अप्रुव्हल सेटअप करण्याकरता सेमी कंडक्टर युनिट गुजरात मधल्या सानंद येथे विथ अन इन्व्हेस्टमेंट ऑफ 3300 करोड. तर ते आहे चायनीज सेमिकॉन प्रायव्हेट लिमिटेड. नेक्स्ट, विच इंडियन आर्चरी वोन ब्रॉन्ज इन मिक्स टीम कंपाऊंड इव्हेंट ऍट पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024. तर त्याच्या मिक्स कंपाऊंड आहे त्या आर्चरी इव्हेंट मध्ये कोणी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे, तर त्यांचं नाव आहे शीतल देवी आणि राकेश कुमार. हू वॉन द ब्रॉन्झ मेडल, कोणी ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे फॉर इंडिया करता इन वुमेन्स SH6 कॅटेगरी मध्ये इन पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये. तर त्याचं नाव आहे नित्याश्री. व्हॉट इज द गोल ऑफ साऊथ आफ्रिका नवीन, त्यांनी जे नवीन ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम जी आणलेली आहे त्यांचा, त्याच्यामध्ये काय गोल आहे जे स्टार्ट होणार आहे नेक्स्ट इयरच्या जानेवारी पासून. तर त्यांचा गोल आहे टू रिफॉर्म द व्हिसा सिस्टीम, इन्क्रीज जॉब इन टुरिझम सेक्टर आणि मेकिंग साऊथ आफ्रिका अ प्रिफर्ड डेस्टिनेशन फॉर टुरिस्ट फ्रॉम इंडिया अँड चायना. नेक्स्ट, व्हॉट प्रोजेक्ट, कोणता प्रोजेक्ट इन्वॉल्व आहे द कन्स्ट्रक्शन ऑफ ऍडव्हान्स स्टील फ्रिगेट्स फॉर इंडियन नेव्ही. तर तो आहे ब्रावो. काय आहे, प्रोजेक्ट 17 ब्रावो. व्हॉट इज द अमाऊंट टोटल एनर्जीज हे इन्व्हेस्ट करणार आहेत जॉईंट व्हेंचर मध्ये विथ अदानी ग्रीन एनर्जी सोबत. तर किती करणार आहेत ते, $444 मिलियन ओके फॉर डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. फॉर डेव्हलपमेंट ऑफ काय आहे, सोलार प्रोजेक्ट ओके फॉर डेव्हलपमेंट ऑफ सोलार प्रोजेक्ट. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजची तुम्हाला PDF हवी असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.